ताजा अपडेट्स साठी स्पीड न्यूज लाइव 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। नमस्कार, मी विजय काळे। देश विदेशातल्या वेगवान घडामोडींचा ठळक आढावा पाहूया स्पीड न्यूज टॉप 20 मध्ये। जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने पदाधिकारी बदलाच्या घडामोडींना वेग आलाय। सध्या तरी पक्षांतर्गत बैठका सुरू आहेत। इच्छुक सदस्य नेत्यांना भेटून उमेदवारीची दावेदारी करतायत। डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात पदाधिकारी बदलाचे चित्र स्पष्ट होणार आहे। प्रत्यक्षात बदल नवीन वर्षात म्हणजे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत मिळतात। सभापती पदांची नावे जवळपास निश्चित झाली आहेत, मात्र खरी रस्सीखेच ही अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी होणार आहे। गेली अनेक वर्षे सहकार क्षेत्रात आपल्या कल्पक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांनी आपला नावलौकिक देशभर करणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या जवाहर सहकारी साखर कारखान्याचे नामकरण कल्लाप्पाना आवाडे जवाहर सहकारी साखर कारखाना करण्यास वार्षिक सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे। त्याचबरोबर इथेनॉल निर्मिती प्रकल्पही या सभेत मंजूर करण्यात आलाय। अति गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार मिळवून देऊन प्राण वाचवणारी 108 नंबरची रुग्णवाहिकाच आजारी असल्याचे चित्र हातकणंगले तालुक्यात दिसतंय। रुग्णवाहिकेच्या गैरसोयीमुळे 2 गंभीर रुग्णांना मृत्यूला सामोरं जावं लागले। तालुक्यातील 4 रुग्णवाहिकेवरील डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्ग झाल्यामुळे तालुक्यातील 108 रुग्णवाहिकांची सेवा काही महिन्यांपासून ठप्प आहे। घरगुती वीज मीटर नव्याने घ्यायचे झाल्यास अथवा बिघडलेले मीटर नवीन बसवायचे झाल्यास वीज ग्राहकांना मीटर शिल्लक नसल्याचे महावितरणच्या काही शाखा कार्यालयाकडून सांगण्यात येते। मात्र महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्याकडे चौकशी केली असता घरगुती वीज मीटर पुरेशी उपलब्ध आहेत, ज्या शाखेत वीज मीटर मिळत नसतील तिथेही उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे। 10 लाख रुपये लाच घेणाऱ्या प्रताप चव्हाण यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग CBI मार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे। मात्र ही केस CBI द्यायची की नाही याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे। शुक्रवारी झालेल्या कारवाईचा अहवाल राज्य सरकारच्या गृह विभागाकडे पाठवण्यात येणार आहे। दरम्यान आज न्यायालयाने चव्हाण यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। वडणगे येथील 540 कृषी पंप धारकांपैकी सुमारे 250 कृषी पंप हे 1.5 वर्षांपासून विना मीटर आहेत। 2019 आणि या वर्षीच्या महापुरामुळे नदीकाठच्या सर्व शेतपंपाच्या 20 मीटरमध्ये पुराचे पाणी गेले होते, त्यामुळे अनेक 20 मीटर खराब झाली आहेत। मात्र अद्याप ती बदलण्यात आलेली नाहीत। विजेचा वापर कमी असताना सरासरी वीज बिले देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड बसत आहे, त्यामुळे तातडीने मीटर बदलण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होते। अनैतिक संबंधाच्या संशयावरून नवऱ्याने बायकोला संपवल्याची घटना बेळगावमध्ये घडली आहे। ऑटोनगर येथे पत्नीचा चाकूने भोकसून खून करणारा पती स्वतःहून पोलीस स्थानकात हजर झालाय। पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून हा खून करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समजते। सखुबाई पुंडलिक लमानी वय 32 राहणार रामपूर तांडा सध्या राहणार ऑटोनगर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। सदर महिलेचा खून झाल्याने 3 मुली आणि 1 मुलगा यांना आई विना पोरकेपण आले। गेल्या काही महिन्यांपासून मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी प्रस्तावित असलेल्या कांजूरमार्ग येथील जागेवरून सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येते। अशातच सध्या हे प्रकरण न्यायालयातही गेले। दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं। यावेळी त्यांनी यावर सुद्धा भाष्य केलं। मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सदैव मी तत्पर आहे असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावलाय। राष्ट्रीय हरित लवादाने राज्यात सुरू असलेले पिण्याच्या पाण्याचे अवैध कारखाने बंद करण्याचे पत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठवले। त्यानुसार मंडळाने राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे। मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद येथे ही कारवाई सुरू सुद्धा झाली। सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे। शनिवारी सराफ बाजारामध्ये संमिश्र ट्रेड पाहायला मिळाला। सोन्याचा भाव 300 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत खाली आला तर चांदीचा भाव 100 रुपयांनी वाढलेला दिसून आला। जागतिक बाजारातील सोन्याच्या किमतीचा प्रभाव भारतीय सराफ बाजारावर झाल्याचं दिसून आलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले प्रवक्ते माजी प्रचार प्रमुख हिंदुत्वाचे प्रखर भाष्यकार ज्येष्ठ संपादक मागो वैद्य अनंतात विलीन झालेत। त्यांच्या पार्थिवावर रविवारी आंबाझरी स्मशानभूमीत डिझेल शवदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले। ज्येष्ठ पुत्र धनंजय यांनी अंत्यविधीची प्रक्रिया पार पाडली। यावेळी संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख,
माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, राज्याचे माजी माहिती संचालक सहस्त्र भोजनी, संघाचे प्रचार प्रसादक महानकर, गणेश शेटे, क्षितिजा गुप्ता, आमदार परिणय फुके, आमदार विकास कुंभारे यांच्यासह वैद्य कुटुंबाचे आप्त आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज एक महत्त्वपूर्ण विधान केले. कोरोनावरील लस येईल तेव्हा येईल, मात्र किमान पुढचे 6 महिने तरी मास्क वापरणं बंधनकारक असेल असं त्यांनी म्हटले. राज्यातील जनतेशी मुख्यमंत्र्यांनी आज ऑनलाईन संवाद साधला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाने आपले पाय बळकट करण्यास सुरुवात केली आहे. बंगालमध्ये आज आणि शनिवारीही भाजपाचा झंझावात दिसून आला. बंगालच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शनिवारी तृणमूल काँग्रेस आणि सीएए मधील 11 आमदारांनी आणि 1 माजी खासदाराने भाजपात प्रवेश केलाय. या महाभरतीनंतर अमित शहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती हल्ला चढवलाय. दरम्यान भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनीही यावर तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधलाय. संपूर्ण जगाला कोरोना विषाणूने त्रस्त केले. या विषाणूशी निपटण्यासाठी बहुतांश देशात मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे सक्तीचे आहे. या दरम्यान दक्षिण अमेरिकेतील देशाच्या राष्ट्राध्यक्षांना सार्वजनिक ठिकाणी मास्क विना फिरणे महागात पडले. या बेजबाबदारपणासाठी त्यांना सुमारे 2.5 लाखांचा दंड भरावा लागलाय. कोरोनानं थैमान घातलेल्या अमेरिकेमध्ये अखेर 2 लसींना परवानगी देण्यात आली आहे. आपत्कालीन वापरासाठी लसींना परवानगी देण्यात आल्यानंतर लसीकरणही सुरू झालंय. मात्र लस घेतल्यानंतर नागरिकांवर या लसीचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या रोगप्रतिबंधक व नियंत्रण केंद्रामार्फत तातडीनं पावलं उचलत महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता अधिकच तीव्र होऊ लागले. हे आंदोलन करताना मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज शेतकरी संघटनेच्या वतीने देशभर श्रद्धांजली सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया सुद्धा दिली. शिवाय त्यांनी मृत्यूमुखी पडलेल्या शेतकरी बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली. सरकारने उत्पादन कर निर्धारण कामगार क्षेत्रात केलेल्या सुधारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांच्या भूमिकेत सकारात्मक बदल झालाय असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. कोविड-19 साथीच्या काळातही भारतातील थेट परदेशी गुंतवणूक वाढली असल्याचं सुद्धा पंतप्रधानांनी सांगितलंय. जागतिक रौप्य पदक विजेत्या अमित पंघाल याला अंतिम फेरीची लढत न खेळता जर्मनी सुरू असलेल्या कॉलिंग्रे विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेचं सुवर्ण पदक मिळाले. तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्य पदक विजेत्या सतीश कुमारने दुखापतीमुळे अंतिम फेरीतून माघार घेतल्यामुळे रौप्य पदकावर त्यांना समाधान मानावं लागले. लॉकडाऊनच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात दिलाय. सोनू सूदने कशाचीही पर्वा न करता लोकांना भरभरून मदत केली आणि तो अनेकांसाठी सुपर हिरो ठरला. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणारा सोनू सूद याला आता अनेक चित्रपटांचे ऑफर येऊ लागल्यात. तो एका दाक्षिणात्य चित्रपटात मेगास्टार चिरंजीवी याच्यासोबत काम करणार आहे. पण ऑन स्क्रीन सोनू सूदला मारणे शक्य नाही असंही चिरंजीवीनं म्हटलंय. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील के सिंह यांनी रुग्णालयातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केलाय. रुग्णालयातील बेडवर के सिंह आणि त्यांच्या बाजूला त्यांच्या 2 मुली या फोटोत पाहायला मिळत आहेत. हृदयाशी संबंधित आजारामुळे त्यांना फरीदाबाद इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचा सध्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याबरोबरच स्पीड न्यूज टॉप 20 इथंच संपतंय. पुन्हा भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्टे लाईव्ह, स्टे अपडेट. धन्यवाद. पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड आणि पुणे शिक्षक मतदारसंघातून प्राध्यापक जयंत असगावकर यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोल्हापूर जिल्हा.